नमस्कार, नीताज किचन रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण कैरीचे पन्हे बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजची ही व्हिडिओ. कैरीचे पन्हे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कैऱ्या, 1 वाटी किसलेला गूळ, 1 लहान चमचा वेलची पूड, चवीनुसार मीठ आणि 1 लहान चमचा काळं मीठ. सर्वात आधी आपण दोन्ही कैऱ्यांवरची देठं काढून त्यावरील साल काढून टाकणार आहोत. कैरीची साल काढून झालेली आहे. आत्ता आपण कैरीवर कट मारून घेऊ, जेणेकरून कैऱ्या आतपर्यंत शिजतील. दोन्ही कैऱ्यावर कट मारून झाले आहेत. आत्ता आपण कैऱ्या कुकरमध्ये शिजवून घेऊ. कैऱ्या शिजवताना कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करायच्या आहेत. कैऱ्या आतपर्यंत शिजल्या आहेत. आत्ता आपण ह्या कैऱ्या थंड होऊ देऊ. कैऱ्या बऱ्यापैकी थंड झाल्या आहेत. आत्ता आपण कैऱ्या हाताने कुस्करून घेऊ. कैऱ्या कुस्करताना जर हाताला गरम लागत असेल तर हाताला आपण थंड पाणी लावू शकतो. आपल्या कैऱ्या कुस्करून झाल्या आहेत. आत्ता आपण हे चाळणीतून गाळून घेणार आहोत. कुस्करलेल्या कैऱ्या चाळणीत घालून त्या मॅशरने मॅश करणार आहोत. आपण पाहू शकतो खालच्या टोपात काही पडत नाही आहे. अशा वेळी आपण वरून अगदी थोडे पाणी घालून मॅश करणार आहोत. आपली कैरी बऱ्यापैकी मॅश झाली आहे. आपण पाहू शकतो यामध्ये हवा तसा घट्टपणा आहे. आत्ता आपण यामध्ये किसलेला गूळ घालू, वेलची पूड, चवीनुसार मीठ आणि थोडं काळं मीठ. आत्ता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत. गूळ बऱ्यापैकी विरघळला आहे. यामध्ये थोडं पाणी घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पन्ह्यामध्ये गुळाचे प्रमाण तुम्ही कोणत्या कैऱ्या वापरता त्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ हापूस आंब्यांच्या कैऱ्या जास्त आंबट असतात तर तोतापुरी कैऱ्यांमध्ये आंबटपणा कमी असतो. आत्ता आपण हापूस आंब्याच्या कैऱ्या वापरल्या आहेत. तुम्ही तुमच्या सोयी व गरजेनुसार गूळ वापरू शकता. आत्ता आपण हे ग्लासमध्ये सर्व्ह करू. वरून हवे असल्यास बर्फाचे तुकडे आणि आपले कैरीचे पन्हे रेडी आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी करून पहा आणि कशी झाली आहे ते आम्हालाही कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.